गोव्यात कालपासून धुवाधार पडणाऱ्या पाऊस आणि वादळी वाऱ्याने दक्षिण गोव्यातील अनेक झाडे पडली. वडाचे भले मोठे झाड या वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. त्याचबरोबर इतर झाडे वीजवाहिन्यांच्या तारावर पडल्याने सध्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. किनाऱ्यावर उधाण आले आहे. दिवसाच रस्त्यावर पावसामुळे काळोख पसरलेला आहे. करमल घाटावर निलगिरी आणि अन्य झाडे उपटून खाली पडली आहेत. अनेक ठिकाणी महामार्गही बंद झाली आहेत आणि सर्वत्र भीतीदायक वातावरण पसरले आहे. अशीच या घटनांची काही बोलकी चित्रे आपण दैनिक गोमंतक या प्लॅटफॉर्मवर बघणार आहोत. गुळे काणकोण येथील महामार्गावर झाडे पडल्याने महामार्ग बंद झाला आहे. मडगाव कारवार महामार्गावरील दांतोवाडी कुंकळी येथे भले मोठे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने तोही मार्ग बंद झाला आहे. बांबोळी येथे महामार्गावर पडलेला माड आपण बघू शकतो. त्याचबरोबर पिसोणे येथील शेतातील ऊस पावसामुळे असा आडवा झाला आहे. मडगाव भागातील पडलेली झाडे उचलून रस्ता मोकळा करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहेत. खारेल मडगाव येथे वडाचे झाड गाडीवर पडल्याने गाडीचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दाडीवाडो कुंकळी आणि गुळे काणकोण येथील महामार्ग झाडे पडल्यामुळे बंद आहे. त्याचबरोबर आपण वादळी वाऱ्याची वास्कोतीलही परिस्थिती बघू शकता. तिथेही अशाच प्रकारे काही दुर्घटना घडलेल्या आहे. अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक पेजला फॉलो करा.